वळूयात पुढच्या बातमीकडे. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहमदाबादमध्ये भेट झाली असून त्यांच्यात तब्बल एक तास चर्चा झाली आहे. यावेळी काँग्रेस नेते नारायण राणे सुद्धा अहमदाबादमध्ये असल्यानं राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे पक्षांतर्गत कुरघोडीमुळे नाराज असून पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त होतं. त्यातच आता योगायोगाने हे तिन्ही नेते एकाच वेळी अहमदाबादमध्ये उपस्थित राहिल्याने आता चर्चेला आणखीनच बळ मिळालंय. नारायण राणे यांची मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याशी भेट झाली का याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. मात्र अहमदाबादमधून मुंबईला परतलेल्या नारायण राणेंनी एअरपोर्टवरती प्रसारमाध्यमांशी संवाद साधणं टाळलंय. दरम्यान काँग्रेसमध्ये न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करत मला आणि माझ्या कुटुंबाला डावललं जात असल्याचा आरोप राणेंनी नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनादरम्यान केला होता.